राज्यात असाल आपण मागणीची उत्पन्न लवचिकता ज्याला इनकम इलास्टिसिटी ऑफ डिमांड आपण म्हणतो की ज्या पद्धतीने वस्तूच्या किमतीमधील बदलामुळे मागणीमध्ये बदल होतो म्हणजे काय होतं वस्तूची किंमत वाढली की मागणी कमी होते त्याच पद्धतीने डॉक्टर मार्शल म्हणतात की व्यक्तींच्या किंवा लोकांच्या उत्पन्नामधील बदलामुळे मागणीमध्ये बदल होतो म्हणजे काय होतं की लोकांचं उत्पन्न वाढलं की मागणी वाढते लोकांचं उत्पन्न कमी झालं की मागणी कमी होते आणि म्हणून उत्पन्न लवचिकता म्हणजे नेमकं काय आहे याची एक व्याख्या या ठिकाणी डॉक्टर मार्शलने केलेली आहे उपभोक्त्याच्या उत्पन्नात होणाऱ्या बदलामुळे उपभोक्त्याच्या मागणीमध्ये होणाऱ्या बदलास मागणीची उत्पन्न लवचिकता असं म्हणतात मग उत्पन्नामध्ये बदल दोन्ही दिशेने होऊ शकतो की उपभोक्त्याचं उत्पन्न वाढू शकतं उपभोक्त्याचं उत्पन्न कमी होऊ शकतं आणि मग उत्पन्न वाढल्याच्या नंतर मागणीची लवचिकता काय होते आणि उत्पन्न कमी झाल्याच्या नंतर मागणीची लवचिकता नेमकी काय होते उत्पन्न लवचिकता नेमकी काय होते तर त्याचं एक सूत्र सुद्धा या ठिकाणी डॉक्टर मार्शलने दिलेलं आहे मागणीची लवचिकता बरोबर वस्तूच्या मागणीतील सेकडा बदल भागिले उपभोक्त्याच्या उत्पन्नातील सेकडा बदल उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये ज्या प्रमाणामध्ये बदल होतो त्या प्रमाणामध्ये त्याच्या मागणीमध्ये कसा बदल होतो याचं विश्लेषण ही मागणीचे उत्पन्न लवचिकता ही संकल्पना त्या ठिकाणी करते एकूण मागणीच्या उत्पन्न लवचिकतेचं पाच भागामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे त्याच्यापैकी पहिला भाग आहे की एकक उत्पन्न लवचिकता एकक उत्पन्न लवचिकता म्हणजे नेमकं काय आहे तर उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये ज्या प्रमाणात बदल होतो त्या प्रमाणात उपभोक्त्याच्या मागणीत बदल होत असल्यास मागणीची उत्पन्न लवचिकता ही एकक आहे किंवा एक बरोबर आहे असं म्हटलं जात मग उदाहरण याचं कसं देता येईल की उदाहरणामध्ये उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये 10% वाढ झाली आणि त्याच्या मागणीमध्ये सुद्धा 10% वाढ होत असेल बरोबर आहे उत्पन्नामध्ये सुद्धा 10% वाढ झालेली आहे आणि त्याच्या मागणीमध्ये सुद्धा काय झालेले आहे 10% वाढ झालेली आहे 10% उत्पन्न वाढलं समजा 1,00,000 रुपये त्याचं उत्पन्न आहे 1,10,000 झालं त्याची मागणी सुद्धा ते वरच्या 10,000 प्रमाणे जे 10% तो जेवढी मागणी करत होता तेवढी त्याची मागणी जर वाढली असेल तर त्याला काय म्हणायचं एकक उत्पन्न लवचिकता 10/10 बरोबर काय येत 1 बरोबर आहे ना तर एकक उत्पन्न लवचिकता म्हणजे ज्या प्रमाणात उत्पन्न वाढतं किंवा ज्या प्रमाणात उत्पन्न कमी होतं दुसरं आहे 1 जास्त उत्पन्न लवचिकता आता याच्यामध्ये नेमकं काय होतं तर उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये होणाऱ्या बदलापेक्षा उपभोक्त्याच्या मागणीत होणाऱ्या बदलाचं प्रमाण जर जास्त असेल समजा काय असेल की उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये ज्या प्रमाणामध्ये बदल झालेला आहे उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये 30% वाढ झाली तिथे 20% आणि उपभोक्त्याच्या मागणीमध्ये किती वाढ झालेली आहे 30% म्हणजे त्याचं उत्पन्न किती वाढलं 20% वाढलं आणि मागणी कितीने वाढली 30% 1 म्हणजे उत्पन्न 20% वाढलं मागणी 30% म्हणजे जेवढं उत्पन्न वाढलं त्याच्यापेक्षा जास्त मागणीमध्ये वाढ झालेली आणि म्हणून मागणीची जी काही उत्पन्न लवचिकता आहे ती किती असते 1.5 म्हणजे 1 त्या ठिकाणी असते असं होतं म्हणजे काही वस्तूच्या बाबतीमध्ये उत्पन्न वाढल्याच्या नंतर आपण ते पैसे बाजारामध्ये उपभोक्ता घेऊन जातो आणि अनेक वेळा तो जास्त त्या ठिकाणी वस्तू खरेदी तो त्या ठिकाणी करत असतो तिसरा त्याचा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे धन किंवा 1 कमी उत्पन्न लवचिकता
आता धन किंवा एक पेक्षा कमी उत्पन्न लवचिकता म्हणजे नेमकं काय आहे तर उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये होणाऱ्या वाढीपेक्षा मागणीत होणारी वाढ ही कमी प्रमाणामध्ये असते म्हणजे ज्या प्रमाणामध्ये उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे त्याच्यापेक्षा त्याच्या मागणीमध्ये होणारी वाढ ही कमी असते तेव्हा त्याला त्या उत्पन्न लवचिकतेला धन किंवा एक पेक्षा कमी उत्पन्न लवचिकता आपण त्या ठिकाणी म्हणतो उदाहरण द्यायचं असेल तर उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये 20% वाढ झाल्यास त्याच्या मागणीत 10% वाढ झाली असेल उत्पन्नामध्ये 20% आहे आणि मागणीमध्ये किती आहे 10% आहे तर काय आहे ही एक पेक्षा धन किंवा एक पेक्षा कमी उत्पन्न लवचिकता आहे आता याला धन उत्पन्न लवचिकता आपण का म्हणतो तर त्याच्यामध्ये मागणीत वाढ झालेली म्हणून ती धन आहे पण ती कशी आहे एक पेक्षा कमी आहे म्हणजे ज्या प्रमाणामध्ये उत्पन्न वाढलं काही उपभोक्ते असे असतात की उत्पन्न वाढल्याच्या नंतर ते बचतीला प्राधान्य देतात खर्च कमी करतात ते काही काय करतात की उत्पन्न वाढलं असेल तर सगळ्याचं सगळं उत्पन्न ते त्या ठिकाणी खर्च करतात मागणीवर काही उपभोक्ते कसं असतात की उत्पन्न ज्या प्रमाणामध्ये वाढलं त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणावर त्या वस्तू खरेदी करतात क्रेडिटवर आपल्या म्हणजे असं बाजारामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतं आणि म्हणून धन किंवा एक पेक्षा कमी उत्पन्न लवचिकता म्हणजे ज्या प्रमाणामध्ये उत्पन्न वाढलेलं आहे त्याच्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये त्याच्या वस्तूच्या मागणीमध्ये तो त्या ठिकाणी वाढ करतो चौथा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे उणे किंवा ऋण उत्पन्न लवचिकता उणे किंवा ऋण उत्पन्न लवचिकता म्हणजे काय उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ झाली असता त्याच्या मागणीमध्ये वाढ होण्याऐवजी घट होत असेल तर त्याला उत्पन्न लवचिकता किंवा उणे उत्पन्न लवचिकता किंवा ऋण उत्पन्न लवचिकता आपण त्या ठिकाणी म्हणतो आता असं कधी होतं उत्पन्न वाढलेलं आहे पण मागणीमध्ये वाढ होण्याऐवजी घट झाली म्हणजे त्याने मागणी केलेली आहे त्याने मागणी त्या वस्तूची आता असं कुठं पडतं तर ज्या गिफेंट वस्तू आहे गिफेंटनं जी काही थिअरी मांडलेली होती की गिफेंटनं सांगितलं गिफेंट पॅराडॉक्स की मागणीचा सिद्धांत अनुभवास येत नाही आहे हे त्याच्या लक्षामध्ये आलं गिफेंटच्या आणि गिफेंट हा एक अर्थशास्त्रज्ञ आहे त्याच्या नावानं ती थिअरी किंवा तो विरोधाभास त्या ठिकाणी ओळखला जातो की तो म्हणतो की उपभोक्त्याचं उत्पन्न वाढलं ना तर काय होतं की त्या ठिकाणी तो हलक्या दर्जाच्या वस्तूची मागणी कमी करतो कारण त्याच्या उत्पन्नाचा स्तर वाढतो म्हणजे हलक्या दर्जाच्या वस्तू तू खरेदी करत नाही उदाहरणार्थ विशेषतः निकृष्ट दर्जाच्या वस्तू ज्याला गिफेंट वस्तू आपण म्हणतो मागणीची लवचिकता ऋण येते कारण उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली असता उपभोक्ता निकृष्ट दर्जाच्या वस्तू ऐवजी चांगल्या दर्जाच्या वस्तूचा उपभोग घ्यायला प्राधान्य देतो असं होतं की उत्पन्न वाढलं तर तो हलक्या दर्जाच्या वस्तू वापरत नाहीये त्याची मागणीच करत नाही आहे आणि म्हणून त्या बाबतीमध्ये मागणीची उत्पन्न लवचिकता जी आहे ही उणे किंवा ऋण त्या ठिकाणी येत असते हा चौथा मागणीच्या उत्पन्न लवचिकतेचा प्रकार आहे पाचवा आहे शून्य उत्पन्न लवचिकता आता शून्य उत्पन्न लवचिकता म्हणजे नेमकं काय आहे तर उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ किंवा घट बदल हा दोन्ही दिशेनं होतो उत्पन्न वाढू शकतं उत्पन्न कमी होतं उत्पन्नात बदल होऊ नये वस्तूच्या मागणीमध्ये बदल होत नाही तेव्हा मागणीची उत्पन्न लवचिकता शून्य येते आता मागणीची उत्पन्न लवचिकता ही कुठल्या वस्तूच्या बाबतीमध्ये जसं उणे किंवा ऋण उत्पन्न लवचिकता ही गिफेंट म्हणजे हलक्या दर्जाच्या वस्तूच्या बाबतीमध्ये उत्पन्न वाढल्याच्या नंतर तो उपभोक्ता हलक्या दर्जाच्या वस्तू खरेदी करायचं बंद करतो आणि तो चांगल्या दर्जाच्या तो त्या ठिकाणी वस्तू त्या ठिकाणी खरेदी करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो म्हणजे उदाहरण आपल्याला द्यायचं असेल तर एखादी दारू पिणारी व्यक्ती असेल बरोबर आहे त्याचं उत्पन्न कमी आहे तो देशी दारू लावून पित असेल किंवा हातभट्टीची दारू लावून पित असेल देशाने हातभट्टीची दारू हलक्या दर्जाची समजली जाते बरोबर आहे पण त्याचं उत्पन्न वाढलं मग तो काय करेल उत्पन्न वाढल्याच्या नंतर तो हातभट्टीच्या आणि देशी दारू पिणं बंद करेल आणि तो काय करेल तो विदेशी दारू पिईल का कारण त्याचं उत्पन्न वाढलेलं आहे म्हणजे त्याची मागणी त्याची काय आहे उणे किंवा ऋणच आहे ना तो ह्याच्या हातभट्टीचं काय जाणारच नाहीये तो त्या ठिकाणी विदेशी ते दारू तो त्या ठिकाणी पाहायला लागेल म्हणजे या पद्धतीनं उदाहरण आपल्याला त्याचं देता येईल पाचवा आहे शून्य उत्पन्न लवचिकता की उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ किंवा घट होऊन सुद्धा मागणीमध्ये बदल होत नसेल आहे तेवढी मागणी राहते त्याला काय म्हणायचं शून्य उत्पन्न लवचिकता समजा उपभोक्त्याचं उत्पन्न 10,000 रुपये आहे बरोबर आहे
वापरतो बरोबर आहे ना आणि 20,000 रुपये झालं तर तो दोन पुढे वापरेल का मिठाचे स्वयंपाकाला नाही जेवढं लागतं तेवढंच मीठ वापरेल तेवढंच मीठ खरेदी करेल तेवढीच त्याची मागणी करेल उत्पन्न कमी झालं त्याचं 10 रुपये 5,000 आलं तो म्हणतो आता मिठाशिवाय आपण जेवण करायचं करतो का नाही आहे म्हणजे मीठ असेल काळी पिठी असेल की या ज्या वस्तू आहेत या वस्तूंची उपभोक्त्याचं उत्पन्न कमी झालं किंवा वाढलं किंवा उत्पन्न नसलं तरी सुद्धा त्याला जेवढं मीठ पाहिजे तेवढं तो घेतो बरोबर आहे भाजीमध्ये मीठ नाही टाकलं तर मागून आपण घेतो की मीठ थोडस लागणार जास्त झालं म्हणजे जास्त पण आपल्याला करता येत नाही कमी पण करता येत नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या वस्तूंच्या बाबतीमध्ये मागणीची उत्पन्न लवचिकता ही शून्य उत्पन्न लवचिकता असते अशा पद्धतीनं डॉक्टर मार्शल यांनी केवळ वस्तूच्या किमतीमुळं मागणीवर परिणाम होतो असं नाही आहे तर उपभोक्त्याच्या उत्पन्नावरून सुद्धा मागणीवर परिणाम